उजनीच्या धरणाने तळ गाठल्याने सोलापूरसह नगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पाणी संकट ओढवणार आहे उजनी धरण उशाला आणि कोरड घशाला ही बाब इंदापूरकरांना नवीन नाही परंतु गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये राज्यात कोरोना महामारीचं संकट शासनाचा लॉकडाऊन तसंच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचं संकट यामुळं बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायीनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्यानं तळ गाठल्यानं सोलापूरसह पुणे नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणामध्ये दोन पूर्णांक सत्तर टक्के इतकंच पाणी शिल्लक आहे धरणाची पाणी पातळी चारशे एक्क्याण्णव पूर्णांक एकशे पस्तीस मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा एक पूर्णांक चव्वेचाळीस सी इतका शिल्लक आहे तर उजनी धरणातून सीना माढा बोगदा दोनशे शहाण्णव क्युसेस दहिगाव यलायस फाटा पंच्याऐंशी क्युसेस उपकॅनल फाटा सहाशे पन्नास क्युसेस आणि मुख्य कॅनलमधून सोलापूरसाठी एकतीसशे पन्नास क्युसेक्सनं पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे तर सध्या उजनीतून एकूण चार हजार एकशे क्युसेक्सनं पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्यानं धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसांमध्ये खालावत जाण्याची शक्यता आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे वाढ झाल्याचं दिसून येत आहे उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे सोलापूर आणि उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आलं असल्यानं सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही पण धरणातील पाण्यानं तळ गाठल्यानं आधीच आर्थिक संकटानं पूर्ण खचून गेलेल्या शेतकऱ्यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगवण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचं दिसत आहे